नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक, इयत्ता 10वी, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे अपवर्तन. मागील भागामध्ये आपण बघितलं की अपवर्तन म्हणजे काय. या ठिकाणी ही काच आहे आणि हवा, या ठिकाणी ही दोन माध्यम आहेत. प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो त्यावेळेला त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. या ठिकाणी दिसते बघा, दिशा बदल झालेला आहे आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. बरोबर, हे बघा, हवेतून काचेमध्ये जाताना सुद्धा अशाच प्रकारे दिशा बदलली जाते. प्रकाश किरण अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते आणि ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो आणि जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. या प्रकाशाच्या अपवर्तनाविषयीचे नियम आणि कशा प्रकारे तो स्तंभिकेकडे झुकतो, दूर जातो किंवा त्याचं अपवर्तन कधी होत नाही, या आपण स्थिती ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. आज आपण ताऱ्यांचे लुकलुकणे याबाबत माहिती घेणार आहोत. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजेच ताऱ्यांचे लुकलुकणे होय. आकाशात आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात, याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बघा, तारे स्वयंप्रकाशित असतात हे आपल्याला माहिती आहे आणि रात्रीच्या वेळेला सूर्यप्रकाश नसल्यामुळे आपल्याला ते दिसतात. तर हवेची सतत होणारी हालचाल, तसेच हवेची घनता व तापमानातील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते आणि त्यामुळे हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. तर अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती आणि प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळेच ते लुकलुकताना दिसतात. बघा, वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय. तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसू शकतात. हे तारे आपली जी पृथ्वी आहे, सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा आपला ग्रह आणि सूर्यासारखे असंख्य तारे या सूर्यमालेत आहेत, पण हे तारे आपल्यापासून म्हणजे पृथ्वीपासून खूप जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात. या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला, बिंदूसारखे आपल्याला ते लुकलुकताना दिसत आहे. पृथ्वीभोवती हे हवेचं आवरण आहे आपली पृथ्वी आणि पृथ्वीभोवती असलेली हवा, हवेची विविध आवरणे. आता जसजसं आपण जमिनीकडे येत जातो तस तशा वातावरणातील हवेचा अपवर्तनांक वाढत जातो. कारण काय आहे बघा,
या ठिकाणी जस जसा आपण जमिनीकडे येतो तस तशी हवेची घनता जी आहे ती वाढत जाते आणि त्यामुळे अपवर्तनांक वाढतो। आता या ठिकाणी बघा, हा एक तारा आहे। ताऱ्यापासून जेव्हा प्रकाश किरण हा निघतो त्यावेळेला हा प्रकाश किरण काय होतो आहे, ज्या वेळेला वातावरणात शिरतो त्यावेळेला त्याचं अपवर्तन होतं। बघा या ठिकाणी दिसतोय, आणि स्तंभिके ही जर आपण स्तंभिका पकडली तर ही वातावरणाचे वेगवेगळे थर आहेत आणि त्यामुळे वातावरणाच्या वेगवेगळ्या या भागांमध्ये घनता व तापमान ही वेगवेगळी असते। हा प्रकाश किरण जेव्हा निघतो त्यावेळेला हा तारका प्रकाशाचा हा प्रकाश किरण जो आहे त्याचं या स्तंभिकेपाशी काय होतो, तो झुकतो आणि स्तंभिकेच्या बघा या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी ही पृथ्वी आहे आणि आपण हा पृथ्वीवरून तारा बघत आहोत। तर अशा प्रकारे हा झुकल्यामुळे काय होतं, तर तो ज्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी हा तारा आहे, परंतु ज्या वेळेला प्रकाश किरण या ठिकाणी असलेलं हे विरल माध्यम आणि जमिनीकडे येताना काय होत आहे, घनता वाढत जाते, म्हणजे इथे घन माध्यम आहे बरोबर। तर विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे तो झुकल्यामुळे आपल्याला त्याचं स्थान आहे त्यापेक्षा तो थोडासा उंचावर असल्याचे जाणवते। जर या ठिकाणाहून आपण बघत असू तर आपल्याला हा तारा प्रत्यक्षात या ठिकाणी आहे, परंतु तो या उंचीवर असल्याचा आपल्याला जाणवतो। कशामुळे, तर या ठिकाणी हे माध्यम विरल आहे आणि या ठिकाणी जेव्हा तो पृथ्वीच्या वातावरणामध्ये घुसतो येतो आहे प्रकाश किरण, त्यावेळेला विरल माध्यमातून घन माध्यमात शिरताना काय होत आहे, प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतो। तर अशा प्रकारे वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश हा स्तंभिकेकडे झुकल्यामुळे तारा आहे त्या स्थितीपेक्षा या ठिकाणी प्रत्यक्ष आहे, परंतु त्यापेक्षा तो आपल्याला थोडासा उंचावर असल्याचं भासते। कारण काय, बघा आपण बघितलं की ही समजा काच आहे, हवा ही स्तंभिका, हा प्रकाश किरण बरोबर, आपाती किरण। जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून या घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकलाय बघा, आता परत तो काय होतो आहे, या घन माध्यमातून विरल माध्यमात जातो त्यावेळेला तो स्तंभिकेपासून दूर जातो बरोबर, स्तंभिकेपासून तो दूर जातो। तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी हा तारा आणि अशा प्रकारे हा विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे झुकलेला आहे आणि आहे त्या स्थितीपेक्षा आपल्याला थोडासा उंचावर असल्याचं जाणवते। तर या ठिकाणी लक्षात घ्या बघा, समुद्र आणि भूपृष्ठ यांची आपण तुलना केली तर समुद्रावर असणारी जी हवा आहे ही काय आहे, बाष्पीभवन झाल्यानंतर थंड हवा जी आहे ही गरम हवेपेक्षा काय आहे, कमी विरल असते आणि त्यामुळे थंड हवेचा अपवर्तनांक हा गरम हवेच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असतो। आता गरम हवा भूपृष्ठावर आहे ती काय होत जाते, वर जाते, त्यामुळे समुद्रावरून हवा भूपृष्ठाकडे वाहते। आता या हवेचा गरम हवेचा अपवर्तनांक कसा असतो, कमी असतो। तर अशा प्रकारे थंड हवा आणि गरम हवा या तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते, म्हणजेच हे वातावरण अस्थिर असते आणि त्यामुळे सतत हवेची हालचाल होत असते। आता वातावरणाच्या या वेगवेगळ्या भागांमध्ये घनता व तापमान
एक समान नसतात। तर अशा प्रकारे वातावरणाच्या बदलत्या अपवर्तनांकामुळे वातावरणातील हा जो मार्ग आहे तुम्हाला दिसतोय बघा, प्रकाश किरणाचा जो मार्ग आहे हा कसा आहे, वक्र आहे। कारण काय आहे, तर वातावरणाचा बदलता अपवर्तनांक आणि यामुळे प्रकाश किरणाचा वातावरणातील मार्ग हा वक्र असतो आणि अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे वाढता अपवर्तनांक आणि त्यामुळे ताऱ्याची आभासी स्थिती आणि प्रखरता सतत बदलत राहते। तर ताऱ्याची आभासी स्थिती ही स्थिर का राहत नाही, तर वातावरणाचा बदलता अपवर्तनांक आणि त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात। बघा हा तारा आणि ताऱ्याची आभासी स्थिती, तर ही ताऱ्याची आभासी स्थिती स्थिर नसून किंचित बदलत राहते, याचं कारण हवेची सतत होणारी हालचाल, घनता आणि तापमानातील बदल यामुळे वातावरण अस्थिर राहतं आणि त्यामुळे त्या त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत राहतो। तर अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत राहते आणि त्यामुळेच तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात। आता तर एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत व सहजगत्या बदलल्यामुळे जेव्हा वातावरणातून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे प्रकाश अपवर्तित होतो आणि ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलताना आपल्याला दिसून येते आणि तारे लुकलुकताना दिसतात, तसेच अधिक प्रकाश अपवर्तित झाल्यामुळे तो तारा आपल्याला तेजस्वीही दिसून येतो। आता आपली सूर्यमाला, सूर्य हा तारा आणि हे ग्रह, ग्रह जर आपण बघितलं तर आपल्याला लुकलुकताना दिसत नाही, याचं कारण काय असेल, एक म्हणजे ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह आपल्यापासून बरेच जवळ असतात आणि त्यामुळे ते एक बिंदू स्त्रोत नसून बिंदू स्त्रोतांचा समूह असतात। हा एक तारा आपण मानू। आता तारा हा काय आहे, बिंदू स्त्रोत आहे आणि हे ग्रह आहे। आता ग्रह म्हणजेच काय आहे, तर एक बिंदू स्त्रोत नसून बिंदू स्त्रोतांचा समूह असतात। काही बिंदूंचे स्थानही बदलते पण ग्रहांचे सरासरी स्थान बदलत नाही। बघा त्या त्या ठिकाणी ते काही बिंदूंचं स्थान बदलतं परंतु ग्रहांचं सरासरी स्थान बदलत नाही। तर ज्या वेळेला एखाद्या बिंदू स्त्रोताकडून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी झाली, तर ग्रहांचं बघा काही बिंदू स्त्रोतांची प्रखरता काय झाली आहे, कमी झाली आहे, तरी दुसऱ्या एखाद्या बिंदू स्त्रोताकडून येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता काय आहे, तेवढीच आहे किंबहुना ती वाढते। म्हणजेच या ठिकाणी बघा काही बिंदू स्त्रोत आपल्याला कमी तेजस्वी दिसतायत, तरी इतर काही बिंदू स्त्रोत अधिक तेजस्वी दिसतात आणि परिणामी होतं काय की निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाच्या सरासरी प्रखरतेत काहीही फरक पडत नाही आणि अशा प्रकारे ग्रहांचे सरासरी स्थान व सरासरी प्रखरता स्थिर राहिल्याने ते आपल्याला लुकलुकताना दिसत नाही। बघा तारा आपल्याला लुकलुकताना दिसतो आणि ग्रह लुकलुकताना दिसत नाही। हा महत्त्वाचा फरक कशामुळे होतो, तर ग्रह जे आहेत हे बिंदू स्त्रोत आहेत आणि
काही जरी काहींची तेजस्विता प्रखरता कमी झाली तरी इतर जे आहेत ते अधिक तेजस्वी दिसतात आणि त्यामुळे सरासरी प्रखरतेत फरक न पडल्यामुळे ते आपल्याला लुकलुकताना दिसत नाही। तर थोडक्यात ग्रह आपल्याला लुकलुकताना का दिसत नाही, पहिलं म्हणजे ते आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत बरेच जवळ असतात, त्यामुळे ते एक बिंदू स्त्रोत नसून बिंदू स्त्रोतांचा समूह असतात आणि वातावरणातील बदल आणि या वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे त्यांची प्रखरता स्थिर राहते, सरासरी स्थानही स्थिर राहते आणि म्हणून आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसत नाही। सूर्योदय होणे, तुम्हाला दिसतंय सूर्योदय होतोय, तर सूर्योदय होणे म्हणजेच काय, तर सूर्याचे क्षितिजाच्या वर येणे असे आपण म्हणतो। पण लक्षात ठेवा, सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वी 2 मिनिटे आधीच तो दिसत असतो। हे असं का होतं? तर बघा, हा सूर्य आहे क्षितिजाच्या वर येतो त्यावेळेला आपण म्हणतो सूर्योदय होतो आणि या ठिकाणी आपली पृथ्वी, सूर्य किरण ज्या वेळेला पृथ्वीच्या वायुमंडलातून, बघा अशा प्रकारे वायुमंडलातून ज्या वेळेला पृथ्वीकडे येतो त्यावेळेला त्याचे अपवर्तन होते। अपवर्तन होते म्हणजेच काय, तो स्तंभिकेकडे झुकतो आहे। आता बदलत्या अपवर्तनामुळे अपवर्तित किरणाचा मार्ग कसा दिसतोय, सरळ नसून तो वक्र होतो। दिसतोय आकृतीत तुम्हाला, कशामुळे होतो हा, तर बदलत्या अपवर्तनामुळे काय होतोय, विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये हा प्रकाश किरण येतोय आणि त्यामुळे बदलत्या अपवर्तनांकामुळे हा जो मार्ग आहे हा सरळ नसून वक्र होतो, म्हणजेच सूर्योदय आपल्याला या ठिकाणी, बघा या ठिकाणी कुठे दिसतोय, या ठिकाणी दिसतोय सूर्य, बरोबर, आणि त्यामुळे सूर्योदय वेळेआधीच झाल्याचे आपल्याला जाणवते। म्हणजे जसं ताऱ्याचं आपण बघतो आभासी स्थिती, तशीच या ठिकाणी आपल्याला ही आभासी स्थिती जाणवते आणि त्यामुळे सूर्योदय आपल्याला वेळेआधी म्हणजे क्षितिजावर येण्यापूर्वीच तो आपल्याला दिसू लागतो। बघा कशा प्रकारे हे घडून येतं, सूर्योदय वेळेआधीच झाल्याचे आपल्याला का भासते, वास्तवात सूर्य या ठिकाणी आहे, ही सूर्याची आभासी स्थिती आणि हा काय आहे, प्रकाश मार्ग जो आहे तो कसा आहे, वक्र मार्गाने तो आपल्यापर्यंत येतो आणि यामुळेच या वातावरणाच्या थरातून बघा त्याचं अपवर्तन होतं आणि आभासी स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि वेळेआधीच आपल्याला सूर्योदय झाल्याचं जाणवतं। बालमित्रांनो, या ठिकाणी ज्या वेळेला सूर्यास्त होतो, उशिरा होणारा सूर्यास्त हा सुद्धा वातावरणातील अपवर्तनाचाच परिणाम आहे। सूर्यास्ताच्या वेळेही असंच घडतं आणि सूर्यास्त झाल्यावर म्हणजेच सूर्य क्षितिजाखाली, या ठिकाणी दिसते बघा, सूर्य क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ आपल्याला दिसत राहतो कारण प्रकाशाचे अपवर्तन होईल। कंपास मधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून आपण तिरकी करून बघितली असता आपल्याला वेगवेगळे रंग त्या प्लास्टिकच्या पट्टीत दिसून येतात, म्हणजेच प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचे आपल्याला दिसून येते। आता हे जे प्रकाशाचं विभक्तीकरण आहे यालाच प्रकाशाचे
अपस्करण असे म्हणतात. प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. एका काचेच्या प्रिझम मधून आपण अशा प्रकारे हे प्रकाशाचे अपस्करण बघू शकतो. प्रिझम अशा प्रकारे घेतला आणि त्यावर आपण हा प्रकाश किरण जर टाकला तर हा झाला आपाती किरण. आणि हा आपाती किरण जेव्हा या म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा या काचेवर पडतो, काचेच्या प्रिझम मध्ये आपण पाडला, तर या ठिकाणी आपल्याला प्रकाश 7 रंगामध्ये विभक्तीकरण झाल्याचं दिसून येतं. हे आहेत आयझॅक न्यूटन, थोर शास्त्रज्ञ. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला. शुभ्र प्रकाशाचे प्रिझमद्वारे 7 रंगात अपस्करण होते. यावेळी आपाती किरणाच्या मानाने वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. लाल रंग सर्वात कमी वळतो तर जांभळा रंग सर्वाधिक वळतो आणि यामुळे प्रत्येक रंग आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडताना दिसून येतात व 7 रंगाची वर्णपंक्ती आपल्याला मिळते. बघा, या ठिकाणी हा ग्लास प्रिझम, काचेचा प्रिझम, काचेचा लोलक, हा आहे सनलाइट प्रकाश किरण. हा असा प्रकाश किरण काचेवर पडला. हा काचेवर पडल्यानंतर त्याचं काय होतं? अपवर्तन होतं. आणि या ठिकाणी बघा, आपाती किरण आहे हा आणि या आपाती किरणाचं 7 रंगामध्ये अपस्करण होतं आणि हे 7 रंग वेगवेगळ्या कोनातून आपल्याला वळलेले दिसून येत आहे. शुभ्र प्रकाशाचे 7 रंगामध्ये अपस्करण होते आणि आपाती किरणाच्या मानाने वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळताना आपल्याला दिसून येतात. आता हे जे विभक्तीकरण प्रकाशाचं होतं ते बघा कोणकोणत्या रंगात होतं, क्रम बघा. पहिला आहे तांबडा, त्यानंतर नारंगी, ऑरेंज, पिवळा, येलो, हिरवा, ग्रीन, निळा, ब्ल्यू, इंडिगो, पारवा आणि व्हायोलेट म्हणजे जांभळा. तर या क्रमाने ताना पी ही नी पा जा या क्रमाने आपल्याला हे प्रकाशाचं विभक्तीकरण दिसून येतं आणि ही 7 रंगाची आपल्याला वर्णपंक्ती मिळते. आता प्रकाश हा एक विद्युत चुंबकीय प्रारण आहे आणि चुंबकीय प्रारण म्हणजेच काय? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा किरणोत्सर्गी ऊर्जेचा एक प्रकार आहे जो आपल्या सभोवताली असतो. रेडिओ लहरी, मायक्रोवेव्ह, एक्सरे, गॅमा किरण यासारख्या अनेक रूपांमध्ये आपल्याला हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आढळतात. तर सूर्यप्रकाश हा सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रारण आहे. आता या प्रारणांचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजेच त्यांची तरंग लांबी, वेव्हलेंथ. हे बघा, तरंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्यांची महत्त्वाचा गुणधर्म काय आहे? वेव्हलेंथ म्हणजेच तरंग लांबी. आता तरंग लांबी म्हणजे काय? तर एका तरंगाच्या सलग 2 शिखरांमधील अंतर. बघा, एकमेकांशेजारी 2 समोच्च आणि समस्थानीय बिंदू मधील अंतर जे आहे यालाच तरंग लांबी असे म्हणतात, वेव्हलेंथ. तरंग लांबी म्हणजेच काय? वेव्हलेंथ म्हणतात. सामान्यतः तरंगाची लांबी 2 उंचवटे किंवा या 2 दऱ्या यामधील अंतर मोजून काढली जाते. आता आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत
त्या प्रकाशाची तरंग लांबी ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. बघा, विजिबल स्पेक्ट्रम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आणि या वेवलेंथचे प्रकाश जो आहे विजिबल स्पेक्ट्रम 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर एवढ्या वेवलेंथचा प्रकाश तरंग आपण बघू शकतो. म्हणजेच आपले डोळे या प्रारणांना संवेदनशील आहे आणि त्यामुळे या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारणे वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला दिसून येतात. रंग बघा आपल्या वेगवेगळे दिसत आहे, तर वेगवेगळ्या तरंग लांबीची 400, 500, 600, 700 तरंग लांबींची प्रारण आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये दिसत आहे. तांबड्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700 नॅनोमीटरच्या जवळ असते. बघा, रेड वेवलेंथ ऑफ रेड इज 700 नॅनोमीटर आणि जांभळ्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात कमी म्हणजेच किती आहे तर 400 नॅनोमीटरच्या जवळ असते. आणि त्यामुळे तांबड्या रंगाची ही जी वेवलेंथ आहे तरंग लांबी ही काय आहे सर्वात जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लॉंगर वेवलेंथ दिसून येते. तर व्हायलेट रंगाची म्हणजे जांभळ्या रंगाची ही जी वेवलेंथ आहे ही काय आहे शॉर्टर आहे, लहान आहे, सगळ्यात लहान आहे. ही कोणती? जांभळ्या रंगाची. आणि लाल रंग लॉंगर वेवलेंथ, व्हायलेट कलर शॉर्टर वेवलेंथ. आणि या ठिकाणी बघा लाल ता ना पी ही नी पा जा म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या या तरंग लांबी आहेत. बघा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत सगळ्यात जास्त 700 आणि 400 आणि एवढ्या आपण 700 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यानची जी ही तरंग लांबी आहे ते आपले डोळे पाहू शकतात. तर तरंग लांबी बघा 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या दरम्यानच्या प्रकाशाची तरंग लांबी आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. आता तांबड्या किरणांची लक्षात ठेवा, तांबड्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700 नॅनोमीटर असते, तर जांभळ्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात कमी म्हणजे 400 नॅनोमीटरच्या जवळ असते. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. आता निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग हा सारखाच असतो. निर्वात पोकळी म्हणजे जेव्हा हवा काढून घेतली जाते त्यावेळेला सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग हा सारखाच आपल्याला दिसून येतो. आता वेगवेगळ्या पदार्थ माध्यमामध्ये या प्रकाश लहरींचा वेग कशा कशा प्रकारे असतो ते आपण आता बघणार आहोत. जर आपण हवा हे माध्यम बघितलं तर बघा प्रकाश किरण जे आहेत हे कशा प्रकारे येत आहेत आणि हा ज्यांचा जो वेग आहे हवेमध्ये या प्रकाश किरणांचा वेग. पाणी जर आपण घेतलं तर पाण्यामध्ये असणारा प्रकाश किरणांचा वेग बघा कसा आहे, वक्र आहे. आणि काचेमध्ये आपण बघितलं तर प्रकाश किरणांचा वेग या ठिकाणी बघा अपवर्तन होतं. म्हणजेच प्रकाश लहरींचा वेग हा विविध माध्यमात सारखाच असत नाही तर तो वेगवेगळा असल्यामुळे त्या वेग निरनिराळ्या मार्गाने किंवा निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करताना आपल्याला आढळून येतात. तर पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग हा सारखाच असत नाही व त्या निरनिराळ्या वेगाने
मार्गक्रमण करतात आणि यामुळे माध्यमांचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो. बघा, स्तंभिके कपाशी अपवर्तन होतो आणि कसा पेवमेंट आणि मड यामध्ये बघा, या ठिकाणी वॉटर पाणी आणि जमीन, हवा आणि पाणी, तर अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगांसाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळा आढळून येतो. कारण माध्यम जसजशी बदलतात तसतसा प्रकाश लहरींचा वेगही बदलतो, त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात. आपण आज काय शिकलो? तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो कारण हवेची घनता वाढत जाते. वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे तारा आहे त्याच्या त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचे आपल्याला भासते. अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. या उलट ग्रह आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत जवळ असतात, तसेच त्यांची एकूण सरासरी प्रखरता आणि सरासरी स्थान हे स्थिर राहते कारण वातावरणातील बदलती स्थिती, आणि यामुळेच ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.